प्रदेश भाजप अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचे अध्यक्षपद आशिष शेलारांकडे. मंत्रिमंडळ रचनेनंतर भारतीय जनता पक्षाने आता आपल्या पक्ष संघटनेतही खांदेपलट केलाय. मुंबई महापालिकेतील निवडणूक लक्षात घेऊन मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांना देण्यात आलंय, तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांना नेमण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. या दोघांनाही शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं, त्याचवेळी त्यांची पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्ती केली जाईल असं चित्र स्पष्ट झालं होतं. मुंबईत शिंदे गट उभारणार मुख्य कार्यालय, 15 ऑगस्टला होणार उद्घाटन. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आता शिंदे गटाने दादरमध्ये वेगळं कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेलं शिवसेना भवन देखील दादरमध्येच असून आता शिंदे गटाने देखील त्यांचं मुख्य कार्यालय दादरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. सरवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचं मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही अशोक चव्हाण. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. यावरून काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय. असा कोणताही निर्णय झाला नाहीये. कालच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली पण त्यात असा कोणताही विषय आला नाही असं चव्हाण यांनी म्हटलंय. पंतप्रधान पदाचा विषय डोक्यातही नाही, नितीश कुमार यांचं वक्तव्य. पंतप्रधान पदाचा विषय माझ्या डोक्यातही नाही आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणणं हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे, त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. नितीश कुमार हे पंतप्रधानही म्हणू शकतात असं विधान तेजस्वी यादव यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पत्रकारांनी नितीश कुमार यांना छेडलं असता त्यांनी वरील विधान केलंय. जर मोदी पंतप्रधान बनू शकतात तर कोणीही पंतप्रधान बनू शकतो असं विधान तेजस्वी यादव यांनी शपथविधीनंतर केलं होतं. उद्योगपतींना कर्जमाफी आणि कर सवलती या रेवड्या नाहीत का, काँग्रेसचा सवाल. देशातील उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ करण्यात आली असून त्यांना 1,45,000 कोटी रुपयांची कॉर्पोरेट कर सवलत देण्यात आली आहे. उद्योगपतींना वाटण्यात आलेल्या या रेवड्यांबाबत सरकार चर्चा कधी करणार असा सवाल काँग्रेसने केलाय. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी हा सवाल केलाय. कैलास विजयवर्गीय यांची बंगालमधून उचलबांगडी. सगळी शक्ती पणाला लावूनही पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाहीये, त्यामुळे भाजपने या राज्यात नेतृत्व परिवर्तन करत नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. मात्र पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांना प्रभारी म्हणून कायम ठेवलं होतं, मात्र आता त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागा सुनील बन्सल यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऋषी सुनक यांचाही केजरीवाल पॅटर्न. ब्रिटनमध्ये वीज बिलावरील वॅट कमी करण्याचे आश्वासन. ब्रिटन पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. ब्रिटनमधील जनतेला वीज बिलांमध्ये दिलासा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जर निवडणूक जिंकल्यास वीज बिलावरील वॅट कमी करण्यात येईल, यामुळे वीज बिलांमध्ये सुमारे 200 पाऊंडची बचत होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ऋषी सुनक यांच्या या घोषणेचा संबंध थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडला जातोय. बेल्ट अँड रोड प्रकल्प संकटात. चीनची महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आता संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचलंय. या प्रकल्पामुळे बीजिंगला नफा कमी आणि तोटाच जास्त होतोय. हा उपक्रम आता चीनसाठी डोईजड झालाय. चीनने या प्रकल्पाचा शुभारंभ 2013 केला होता. चीनने पाकिस्तानचे ग्वादर लॉन्च पॅड म्हणून निवडलं होतं आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रादेशिक एकात्मतेचं केंद्र असलेल्या हिंद महासागरात बीजिंगची व्यावसायिक विंडो म्हणून सादर केलं होतं. राहुल तंद्रुस झिम्बाब्वे विरुद्ध करणार नेतृत्व. दुखापतीतून पूर्ण सावरलेला लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करत असून त्याच्याकडेच संघाचं नेतृत्वही सोपवण्यात आलंय. आता त्याच्या कर्णधार पदाखाली भारतीय संघ पुढील आठवड्यात
झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने राहुलची तंदुरुस्ती चाचणी घेतली होती, त्यात तो पूर्ण तंदुरुस्त ठरल्यानंतरच त्याचा संघात समावेश करण्यात आलाय. तब्बल 3 वर्षांनी नागपूरमध्ये सामना. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात T20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर होणार आहे. तब्बल 3 वर्षांनी येथे आंतरराष्ट्रीय सामना होतोय. या दोन संघात 3 T20 सामन्यांची मालिका होणार असून तब्बल 45,000 प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये आत्तापर्यंत पुरुषांचे 12 तर महिलांचे 2 T20 सामने खेळवले गेलेत.